नमस्कार, शेअर मार्केट मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण गुरुवार दिनांक 22 फेब्रुवारी 2024 साठीचं इंडेक्स व स्टॉकचं विश्लेषण करणार आहोत. मात्र या व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी आपल्या सर्वांना एक नम्र सूचना आहे, ती म्हणजे या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आपण शेअर मार्केट मराठीच्या व्हॉट्सअप, टेलिग्राम आणि फेसबुक ग्रुपच्या लिंक दिलेल्या आहेत. तुम्ही ते ग्रुप जॉईन करू शकता. त्याचसोबत आपण तिथे शेअर मार्केट मराठीच्या वेबसाईटची लिंकसुद्धा उपलब्ध करून दिलेली आहे. आपण आपल्या वेबसाईटला अवश्य भेट द्या. या महत्त्वाच्या सूचनेनंतर आता आपण आपल्या मूळ विषयाकडे परत येऊया आणि आज बुधवारी इंडेक्समध्ये कशाप्रकारे मुवमेंट झाली व उद्या गुरुवारी कशाप्रकारे होऊ शकते याचं विश्लेषण करण्यासाठी डायरेक्टली जाऊया चार्टवर. आणि इथे मी निफ्टीचा 15 मिनिटाचा चार्ट ओपन केलेला आहे. आज बघू शकता आपण गॅप अप ओपनिंग झाली आणि नवीन लाईफटाईम हाय निफ्टीनं बनवला. जनरली ज्या ज्या वेळेला नवीन लाईफटाईम हाय बनवला जातो त्यानंतर काय होतं, एकदा प्रॉफिट बुकिंग अवश्य होतं. आजसुद्धा जेव्हा प्री ओपन मार्केट सेटल झालं, मी प्रीमियम ग्रुपवर सांगितलं होतं की काय होऊ शकतं, एकदा गॅप अप ओपन झालंय म्हटल्यावर एकदा सेलिंग येऊ शकतं, मात्र लगेच त्यानंतर बाईंगसुद्धा होऊ शकतं आणि त्यानंतर जी काही प्राईज ॲक्शन होईल त्यावर आपल्याला पुढच्या सर्व गोष्टी अवलंबून असणार आहेत. आपण चेक करू शकता की गॅप अप ओपनिंग नंतर सेलिंग आलं आणि आता तुम्हाला पाठ झालं असेल, गॅप अप ओपनिंग नंतर जर सेलिंग आलं तर आदल्या दिवशीचं क्लोजिंग ज्या एरियात झालेलं असतं त्या एरियामध्ये सपोर्ट घेण्याची शक्यता जास्त असते. त्यानुसार आज तिथेच सपोर्ट घेतला गेला, त्यानंतर एक बाउन्ससुद्धा आला. मात्र ह्या बाउन्सनं काय करणं अपेक्षित होतं, कायम ही गोष्ट लक्षात ठेवा. तुम्हाला जर प्राईज ॲक्शन समजून घ्यायची असेल तर हा जो हाय बनलेला होता हा हाय ब्रेक करणं आवश्यक होतं. हा हाय ब्रेक करून, नुसता ब्रेक नाही तर तो ब्रेक करून त्याच्या वर टिकणं आवश्यक होतं. आणि मग जर समजा त्याचा हाय पुन्हा ब्रेक झाला असता तर ती प्राईज ॲक्शन बुलिश झाली असती आणि मार्केटमध्ये आणखीन तेजी झाली असती. तुमच्या लक्षात येईल की हा हाय ब्रेक झालाच नाही, त्यामुळे पुढच्या सर्व गोष्टी आपल्याला तेजीच्या दृष्टीनं बघता आल्या नाहीत. मात्र त्याच वेळेला काय झालं, हा हाय ब्रेक न झाल्यामुळे एक तर गोष्ट फिक्स झाली की तेजी होत नाही आहे. मग तुम्ही जर ह्या दोन कॅन्डलचा विचार केला तर तुम्हाला लक्षात येईल की ही जी ग्रीन कॅन्डल बनलेली होती त्याच्या शेजारची रेड कॅन्डल आहे, ह्या रेड कॅन्डलनं काय केलं, ह्या पूर्ण कॅन्डलला कव्हर केलं, म्हणजे बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झाला. आणि बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न तयार झाला की आपल्याला सेलिंग बघायला मिळतं. आता हे सेलिंग कुठपर्यंत आलं, तर त्याच्यासाठी जनरली काय करायचं असतं, आदल्या दिवशी किंवा त्याच्या आधीचा कुठे स्विंग हाय असेल, वरनं समजा सेलिंग येत आहे तर कुठपर्यंत येऊ शकतं, सपोर्ट कुठे घेतला जाऊ शकतो, तर ह्याच्या अलीकडे आपण स्विंग हाय शोधायचा. तुम्हाला लक्षात येईल हा स्विंग हाय होता, बरोबर, तिथपर्यंत खाली येऊ शकतं. तुम्ही बघू शकता तिथपर्यंत खाली आलं, पुन्हा वर जायचा प्रयत्न झाला. मात्र ह्यावेळेला पूर्वी जितकं वर गेलं होतं तितकं वर गेलं नाही. इथे सुद्धा म्हणजे प्रत्येक टॉपला मार्केट आपल्याला ओरडून ओरडून सांगत असतं की आता काय होणार आहे, फक्त आपले कान ती भाषा समजण्यासाठी तयार असावे लागतात. जसं तुम्हाला इथे आपल्याला बिअरिश एनगल्फिंग पॅटर्न दिसला, तसंच तुम्हाला इथे इनसाईड बार कॅन्डलचा पॅटर्न दिसला असेल. म्हणजे तुम्हाला इथे इनसाईड बार पॅटर्न झालं, इथे तुम्हाला बघितलं तर ह्याला बिअरिश एनगल्फिंग, दोन्ही ठिकाणी आपल्याला मार्केटनं वेळीच क्लिअर कल्पना दिलेली होती की पुढं काय होणार आणि त्यानंतर आपल्याला सेलिंग बघायला मिळालं. आता आणखीन एक गोष्ट तुमच्या इथे लक्षात येईल, बघा ही तेजी झाली, त्यानंतर इथपर्यंत सेलिंग आलं, परत ही तेजी झाली आणि परत सेलिंग येत आहे. एम पॅटर्न बनला, पहिला हाय वर राहिला, दुसरा हाय खाली होता, हा लो ब्रेक झाला. मार्केटनं आणि काय सांगितलं पाहिजे आपल्याला, तर मग आपण आणखीन चांगल्या पद्धतीनं ट्रेडर होऊ शकतो. ह्या छोट्या छोट्या गोष्टी जरी आपल्याला समजल्या तरी हे छोटे छोट्या इंडिकेशन्स आपल्याला आपण ओळखल्या तर आपल्याला सहजगत्या मार्केटमध्ये ट्रेडिंग करणं शक्य होतं. इतक्या मी तुम्हाला सर्व बारकावे सांगतोय, हे बारकावे तुम्हाला हळूहळू प्रॅक्टिस केल्यानंतर दिसायला यायला लागणार. आणि फक्त ह्याच्यासाठी काय असलं पाहिजे, आपल्या मनात कुठलाही पूर्वग्रह असताना की बाबा मार्केटमध्ये तेजीच होणार आहे, मार्केटमध्ये मंदीच होणार आहे, मार्केट आपल्याला सांगतं, आपल्याला प्राईज ॲक्शन सांगतं की आता काय होऊ शकतंय. 70-80% वेळा तसंच होतं, 10-20% वेळा आपल्याला स्टॉपलॉस देऊन बाहेर पडावं लागतं, त्याला काही इलाज नाही. आता इथे बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की ह्याच्या थोडंसं वर आपल्याला स्टॉपलॉस ठेवायचा होता आणि तिथून 1:1 किंवा 1:1.5 इतकं टार्गेट आपल्याला खालच्या दिशेनं बघायला मिळालं. अतिशय चांगला ट्रेड आज आपल्याला निफ्टीमध्ये प्रत्येक वेळेला
दिसला आणि प्रत्येक वेळेला सांगून प्राईज ॲक्शन बनवून मगच आपल्याला मुवमेंट बघायला मिळाली. अर्थात हे सगळं होण्यासाठी आपल्याला डोळे उघडे ठेवून मार्केटमध्ये ही प्राईज ॲक्शन समजून घ्यावी लागते. तर हे झालं आज निफ्टीमध्ये काय झालं. आता आपण बघणार आहोत उद्या काय होऊ शकतं. तर त्याच्यासाठी मी थोडंसं तुम्हाला काही गोष्टी दाखवण्याचा प्रयत्न करतोय. तर आपण काय करूया, मी तुम्हाला दोन लेवल काढल्यात त्या दाखवतो. तर इथे तुमच्या लक्षात येईल की इथून आपल्याला एक गॅप अप ओपनिंग झालं होतं आणि त्याच्यानंतर खाली आलं, परत साईडवेज झालं आणि मग वर गेलं होतं. तर ही एक लेवल तयार झालेली आहे आणि ह्या लेवलचं आणखीन एक वैशिष्ट्य असं आहे, मी थोडंसं हा जो पार्ट आहे हा इकडून इकडे घेतो टूल किट. ओके, तर इथे तुम्हाला लक्षात येईल की ही लेवल जी आहे ही 22,000 आसपास आहे. त्याच्यानंतर आपल्याला इथे लक्षात येईल की ही जी लेवल आहे ही लेवल कुठे आहे, तर 21,931 आसपास आहे, म्हणजे 21,925 आसपास आहे. आणि हा जो एरिया आहे ह्या एरियामध्ये आपल्याला जास्त ट्रेडिंग झालेलं नाही. मग असा जो एरिया असतो हा सपोर्ट म्हणून काम करतो जर किंमत त्याच्या वर असेल. किंमत जर खाली असती इथे तर हा एरिया रेझिस्टन्स म्हणून काम केला असता. किंमत वर आहे त्यामुळे हा एरिया सपोर्ट म्हणून काम करतो आणि आज आपल्याला तेच बघायला मिळालं की आता हे खाली येत असताना आपल्याला टार्गेटसुद्धा कशा पद्धतीनं ठेवायची असतात हे सुद्धा आता आपल्याला लक्षात घ्यायचं. आता हे इथनं खाली आलं, पहिलं टार्गेट काय ठेवणार आपण, तर इथून खाली येत असताना आपल्याला बघायचं आहे की कुठे इथून खाली आपण जर जात राहिलो तर आपल्याला पहिल्यांदा कुठे स्विंग लो दिसतोय. तर पहिलं टार्गेट आपलं इथे असलं पाहिजे. इथेही थांबत नाही म्हटल्यावर त्याच्या मागे जायचं कुठे दिसतंय, इथे असलं पाहिजे आपलं दुसरं टार्गेट. त्या इथेही थांबलं नाही त्याच्या मागे कुठे जायचं आपण, ही लेवल आहे इथे जायचं. तुम्ही बघू शकता अशा पद्धतीनं आपल्याला इथे थांबलं दिसलं, याचा लो काही ब्रेक झाला नाही, याच्या खाली काही टिकलं नाही, आपल्याला वर गेलं. म्हणजे टार्गेटसुद्धा कुठे ठेवायचं असतं हे आपल्याला इथे सहजगत्या समजू शकतं. आता काय झालंय बघा, आता एक गोष्ट याच्यात लक्षात येते आपल्याला, सेलिंग झालं, एक बाउन्सचा प्रयत्न झाला पण लगेचच तो फेल गेलाय. त्यामुळे आता जर ह्या झोनमध्ये जोपर्यंत मार्केट राहील तोपर्यंत सपोर्ट घेण्याची शक्यता आहे. म्हणजे 22,000 लेवल जरी तोडली तरी 21,931 आहे, 925 समजूया राऊंड फिगरला, हा एरिया आपल्याला सपोर्ट म्हणून काम करणार आहे. आता हे झालं आपल्याला इथे प्राईज ॲक्शननुसार काय दिसतं, म्हणजे मला हा एरिया तुम्हाला इथे मुद्दाम दाखवायचा होता आणि हा सपोर्ट म्हणून काम करेल हे देखील दाखवायचं होतं. आता हे झालं आपल्याला उद्या काय होऊ शकतं. आता थोडंसं त्याचं आणखीन डिटेलमध्ये विश्लेषण समजून घेण्यासाठी मी आधी काय करतो, ह्या सर्व दोन्ही लेवल काढून टाकतोय आणि OI प्रोफाईल ऑन करतोय. म्हणजे आपल्याला ओपन इंटरेस्ट प्रोफाईल दिसेल, कुठे सपोर्ट आहे कुठे रेझिस्टन्स आहे, आणि त्याच्यामध्ये मी आपण काय करूया फक्त उद्याची एक्सपायरी ठेवूया. ओके, आता ही फक्त उद्याची एक्सपायरी ठेवली आहे. तुम्हाला लक्षात येईल बघा, इथे आपल्याला मार्केटमध्ये निफ्टीमध्ये इथे का टिकलं नाही, इथून वर गेलं खाली आलं ह्या एरियामध्ये का टिकलं नाही, तर ते तुम्हाला कळेल. हा ही जी आपल्याला एक मोठा स्तंभ दिसतोय लाल रंगाचा, हा आपल्याला इथे रेझिस्टन्स होता म्हणून इकडे वर आपल्याला निफ्टी टिकलेलं नाही. ही गोष्ट आपल्याला इथे लक्षात घ्यायची आहे. मी तुम्हाला आता दाखवतो हा एरिया कोणता होता. तर इथे आपल्याला दिसेल 22,200. 22,200 ह्या लेवलला सर्वात जास्त रेझिस्टन्स होता आणि त्याच्यामुळे आपल्याला इथे गेल्यानंतर सेलिंग आलं. आता इथे सपोर्ट का घेतला गेला, तर 22,000 आपल्याला अजूनही चांगला सपोर्ट आहे. इथे जर बघितलं तर तुम्हाला सपोर्ट हिरवा रंगाचा स्तंभ मोठा दिसतोय, लाल रंगाचा स्तंभ थोडासा लहान दिसतोय. म्हणजे इथे ह्या एरियामध्ये आपल्याला अजूनही सपोर्ट आहे. आणि मगाशी दाखवलेली जी लेवल आहे 20,900, इथे सुद्धा खूप चांगला सपोर्ट आहे अजून, त्या तुलनेमध्ये रेझिस्टन्स नाही आहे. म्हणजे आपल्याला काय लक्षात येईल की 22,000 आणि 22,000 खाली आपल्याला हा सगळा जो भाग आहे हा सगळा भाग सपोर्टमध्ये दिसतोय आणि इथून वरचा भाग सगळा जो आहे हा सगळा भाग आपल्याला काय दिसतोय, हा सगळा भाग आपल्याला रेझिस्टन्सचा दिसतोय. जर आता ह्याच्यामध्ये साधी गोष्ट आहे, जर समजा उद्या ही लेवल ब्रेक झाली आणि आपण वर जायला लागलो, मी तुम्हाला हे सगळं काढून टाकतो आणि दाखवतो. ही लेवल जर उद्या ब्रेक झाली आणि 22,100 वर जायला लागलं तर काय होईल, शॉर्ट कव्हरिंग येणार. कारण हे सगळे जे आपल्याला ज्यांनी ज्यांनी इथे शॉर्ट पोझिशन बनवून ठेवल्यात ह्या सगळ्यांना लॉस व्हायला लागणार आणि आपण वर जाणार. खाली यायला लागलो, 22,000 लेवल जर तोडली तर काय होणार, ज्यांनी ज्यांनी इथे सपोर्ट बनवून ठेवला आहे त्यांना लॉस व्हायला लागणार आणि त्यामुळे काय होणार, लॉन्ग अनवाइंडिंग होणार आणि आपण खाली यायला लागणार. इतकं साधं सिम्पल गोष्ट लक्षात ठेवायची आहे. 22,000 लेवल उद्या महत्त्वाची असणार आहे, ती
तोडतोय का, वरच्या दिशेनं जात असेल, गॅप अप ओपन झालं, आपल्याला शॉर्ट कव्हरिंगची शक्यता राहील. जर खालच्या दिशेनं आलं आणि 22,000 चे लेवल तोडायला लागलं तर मात्र लॉंग अनवाइंडिंग होईल आणि आपण आणखीन 100-150 पॉईंट खाली जाऊ शकतो. तर ह्या पद्धतीनं आपल्याला आता इथे डेटा अनालिसिस सुद्धा दिसतंय. हे झालं निफ्टीचं उद्यासाठीचं एक्सपायरी असल्यामुळेच डेटा अनालिसिस. आता आज काय झालं आणखीन एकदा बघायचं असेल तर चेंज इन ओपन इंटरेस्ट सुद्धा बघूया, म्हणजे तुमच्या लक्षात येईल. चेंज इन ओपन इंटरेस्टमध्ये काल आपल्याला जसं मी बँक निफ्टीचं दाखवलं होतं त्यावेळेला आपल्याला शॉर्ट कव्हरिंग दिसत होतं. आज तुम्ही बघितलं म्हणजे सगळे लाल, ही जी लाईन आहे ह्याच्या ह्या साईडला आपल्याला सगळे लाल रंगाचे स्तंभ दिसत होते. आज तुम्ही बघितलं तर काय दिसतंय, आज सगळे हिरव्या रंगाचे स्तंभ दिसतायत ह्या साईडला. म्हणजे वर गेलेलं मार्केट जेव्हा खाली येतं तेव्हा लॉंग अनवाइंडिंग होतं. उद्या सुद्धा जर असं झालं, इथून खाली यायला लागलं तर लॉंग अनवाइंडिंग होईल आणि त्याच्यामुळे आणखीन खाली येताना आपल्याला बघायला मिळेल. वरच्या बाजूला रेझिस्टन्स क्रिएट झालाय, खालच्या बाजूला सपोर्ट तयार झालाय, पण रेझिस्टन्स जास्त दिसतोय त्यामुळे वरनं प्रेशर जास्त असणार आहे, खाली जास्त सपोर्ट नाही आहे त्यामुळे खाली येण्याची शक्यता वाढती आहे. अर्थात उद्या ओपनिंग कुठे होतंय ह्याच्यावर सर्व गोष्टी अवलंबून असणार आहे. तर हे झालं आपल्याला डेटा अनालिसिसनुसार निफ्टीमध्ये उद्या एक्सपायरीच्या दृष्टीनं कशा पद्धतीची मूव येऊ शकते. आता आपण काय करूया, प्राईज ॲक्शनच्या दृष्टीनं चेक करूया की मी उद्या तुमच्यासाठीच्या काय केल्यात, लेवल इथे काढलेले आहेत. वरच्या बाजूला ही लेवल घेतलेली आहे आणि 22,100 आसपासची लेवल आहे. खालच्या बाजूला जर तुम्ही बघितलं तर आपण ही लेवल घेतलेली आहे, ही 22,000 आसपास आहे. 100 पॉईंटचा आपल्याला डिफरन्स आहे. जर समजा उद्या इथे क्लोजिंग झालेलं आहे, 22,000 वर क्लोजिंग झालेलं आहे, गॅप अप ओपन झालं आणि जर वर टिकत असेल तर शॉर्ट कव्हरिंग येऊ शकतं आणि 22,100 वर काय होईल, 22,150, 22,200, 22,250 पर्यंत पुन्हा एकदा जाऊ शकतं, जे आज आपल्याला इथे पोचलेलो होतो आपण. तर पण हे कधी गॅप अप ओपन होऊन वर टिकलं आणि प्राईज ॲक्शन बनवत वर गेलं, कारण वर जाताना हळूहळू जाणार आहे, ही गोष्ट लक्षात ठेवा. तर आपण ह्या लेवलपर्यंत जास्तीत जास्त जाऊ शकतो. मात्र फ्लॅट ओपन झालं आणि खाली येत असेल आणि ही खालची लेवल तोडत असेल, 22,000 लेवल तोडत असेल, तर मग आपल्याला लक्षात ठेवायचं आहे 21,950 आणि 21,900 पर्यंत निफ्टी खाली येऊ शकतं. आता ही ह्या ज्या दोन लेवल आहेत ह्या मगाशी मी दाखवल्या होत्या, इथे सपोर्ट आहे, त्यामुळे ह्या दोनपैकी कुठेतरी एका ठिकाणी येऊन आपल्याला काय होऊ शकतं, इथे येऊन तरी एक बाउन्स बघायला मिळू शकतो, इथे येऊन बाउन्स बघायला मिळू शकतो किंवा इथपर्यंत येऊन एक बाउन्स बघायला मिळू शकतो. तर ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची, ह्या एरियामध्ये वरनं ओपन होऊन खाली जात असेल तर अगदी स्ट्रिक्ट छोट्या छोट्या स्टॉप लॉस ठेवून आपल्याला ट्रेड करावा लागणार आणि सावध राहावं लागणार, कारण ह्या एरियामध्ये कुठेतरी एकदा बाउन्स येण्याची शक्यता आहे. जर समजा तो आला बाउन्स आणि त्यानंतर पुन्हा खाली जायला लागलं आणि 21,900 ची लेवल जर तोडली तर मग अगदी सहजगत्या 21,850 पर्यंत आपण खाली जाऊ शकतो. अशा पद्धतीनं आपल्याला आता उद्या निफ्टीमध्ये एक्सपायरीच्या वेळेला मुवमेंट होऊ शकते. अर्थात आज खूप मोठी मुवमेंट झाली आहे, उद्या कदाचित काय होईल, आपल्याला साईडवेज मुवमेंट सुद्धा बघायला मिळू शकते. अशा पद्धतीनं थोडंसं एकदा 22,000 ची लेवल तोडल्यासारखी दाखवेल, इकडे वर जाईल 21,100 ची लेवल तोडल्यासारखी दाखवेल आणि मग साईडवेज होताना सुद्धा आपल्याला बघायला मिळू शकते. ही शक्यता सुद्धा उद्या नाकारता येत नाही. तर हे झालं आपल्याला निफ्टीचं अतिशय विस्तृत असं विश्लेषण. आता आपण पुढे जाऊया आणि बँक निफ्टीचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. बँक निफ्टीमध्ये सुद्धा निफ्टी इतकं सेलिंग आज आपल्याला बघायला मिळालं नाही, पण जसं ओपनिंग नंतर सेलिंग आलं, सेलिंग नंतर पुन्हा बाईंग आलं आणि पुढची प्राईज ॲक्शन मी मगाशी सांगितली त्याच पद्धतीनं इथे सुद्धा आपल्याला बघायला मिळाली. आता आपण काय करूया, थोडंसं उद्या काय होऊ शकतं बँक निफ्टीमध्ये हे लक्षात घेऊया. वरच्या बाजूला आपण ही लेवल घेतलेली आहे, ही लेवल कोणती आहे, 47,100 ची आहे. खालच्या बाजूला कोणती लेवल आहे, ही लेवल आहे. ही लेवल कोणती आहे, 46,886, 46,900 ची लेवल आहे असं समजूया. आपलं क्लोजिंग जे आलं आहे हे 47,000 वर आलेलं आहे. दिसताना जरी हे खाली दिसलं तरी क्लोजिंग इथे कुठेतरी आलेलं आहे, त्यामुळे आपण इथे आहोत असं लक्षात ठेवायचं, इथे नाही आहे. म्हणजे 46,933 नाही आहे तर 47,019 क्लोजिंग आलेलं आहे. तर त्यामुळे काय होऊ शकतं, उद्या जर गॅप अप ओपन झालं, म्हणजे इथे आज क्लोजिंग आहे, आणखीन थोडं गॅप अप ओपन झालं आणि 47,100 जर ब्रेक झाली तर काय होईल, मग शॉर्ट कव्हरिंग येईल. आज ज्यांनी ज्यांनी सेलिंग करून ठेवलं होतं उद्या जर पुन्हा वर जायला लागलं, शॉर्ट कव्हरिंग येऊ शकतं, पुन्हा
47,200, 47,300 आणि 47,400 पर्यंत आपण जाऊ शकतो, ही गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. मात्र जर फ्लॅट ओपन झालं आणि खाली येत असेल तर आपल्याला बघायचं आहे की 47,000 ही लेवल कशा पद्धतीनं काम करते आहे, 46,900 ही लेवल कशा पद्धतीनं काम करते आहे, कारण हा सपोर्ट झोन आहे. ही लेवल जर पुन्हा ब्रेक झाली, 47,000 ब्रेक झाली तर 46,900 बघायचं आहे, 46,900 सुद्धा ब्रेक झाली तर मग ओळखायचं थोडंसं सेलिंग आणि कंटिन्यू होऊ शकतं. मग अशा वेळेला 46,800, 46,700 आणि 46,600 अशा तीन लेवलसुद्धा मग आपल्याला खालच्या दिशेनं येताना बघायला मिळू शकतात. सेलिंग ऑलवेज फास्ट, त्यामुळे खाली येताना फास्ट येऊ शकतं, वर जाणार असेल तर वर हळूहळू हळूहळू असं जातं. सेलिंग मात्र काय होणार, दोन कॅन्डलमध्येच आपल्याला सेलिंग जाऊन खाली येताना बघायला मिळू शकतं. तर हे झालं निफ्टी आणि बँक निफ्टीचं अनालिसिस. आता आपण पुढे जाऊया आणि उरलेले जे दोन इंडेक्स आहेत त्याचे मी फक्त तुम्हाला चार्ट दाखवतोय, ज्याच्यामध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट लेवल्स आणि टार्गेट लेवल्स तुम्ही त्याचा पाहिजे असेल तर स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता. इथे मी तुम्हाला फिन निफ्टी दाखवतोय, फिन निफ्टीचा हा चार्ट आहे. तर फिन निफ्टीचा चार्टचं अनालिसिस सुद्धा त्याच पद्धतीनं तुम्ही करू शकता. त्यानंतर आपण पुढचा इंडेक्स घेऊया, त्या इंडेक्सचं नाव आहे निफ्टी मिडकॅप सिलेक्ट. त्याचासुद्धा आज फक्त आपण चार्ट बघणार आहोत आणि तुम्हाला हवं असलं तर तुम्ही त्याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकता आणि त्या पद्धतीनं तुम्ही सुद्धा अनालिसिस करू शकता. तर हा झाला निफ्टी मिडकॅप सिलेक्टचा चार्ट आणि त्याच्यामधल्या इम्पॉर्टंट आणि टार्गेट लेवल. आता आपण काय करूया, आपण या व्हिडिओमध्ये थोडंसं आता पुढे जाऊया आणि इंडेक्सच्या विश्लेषणानंतर आता आपण स्टॉकचं विश्लेषण करायला सुरुवात करूया. त्यासाठी मी पुन्हा एकदा तुम्हाला चार्टवर घेऊन येतोय. सगळ्यात पहिल्यांदा आपण टाइम फ्रेम आहे ही डेली करूया, झूम लेवल थोड्याशा ॲडजस्ट करून मग मी तुमच्यासाठी जे स्टॉक काढलेत ते एकत्र करून तुम्हाला दाखवतोय. सगळ्यात पहिला जो स्टॉक काढला आहे हा पेट्रोलियम सेगमेंटमधली कंपनी आहे, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन, BPCL आहे. BPCL मध्ये काय झालं होतं बघा, BPCL मध्ये एक हाय बनला, प्रॉफिट बुकिंग आलं आणि एन पॅटर्नचं आपल्याला ब्रेकआउट आलं. आता जेव्हा ब्रेकआउट येतं त्यानंतर काय होतं, ब्रेकआउट आल्यानंतर एक हाय बनतो. मी नेहमी सांगतो, जे सदस्य नियमित व्हिडिओ बघतायत त्यांना आता ह्या माझ्या काही गोष्टी पाठ झाल्या असतील आणि त्याच मार्केटमध्ये पुन्हा पुन्हा प्रत्येक स्टॉकच्या बाबतीत होताना दिसत असतील, तुम्हाला सुद्धा हा अनुभव येत असेल तर नक्की तुम्ही कमेंट करून सांगू शकता. तर ब्रेकआउट झाल्यानंतर काय होतं, एक हाय बनतो, लेवल टेस्ट करायला खाली येतं. बघा ही लेवल टेस्ट करायला आपण पुन्हा BPCL मध्ये खाली आलो आहे. लेवल काय आहे, 633, 634, 35 आसपासची लेवल आहे. तर 635 आसपासच्या लेवलला आपण टेस्ट करायला खाली आलो आहे. दोन शक्यता आहेत, काय होईल, इथून एक बाउन्स येईल, पण जर हा लो तोडला तर आपण खाली सुद्धा जाऊ शकतो, म्हणजे मग ब्रेकआउट फेल्युअर होऊ शकतं. आणि ब्रेकआउट फेल्युअर होण्याची शक्यता जास्त का वाटते आहे, तर त्याच्या दोन शक्यता आहेत. बघा, वरच्या बाजूला आपल्याला इथे ही जी पहिली कॅन्डल दिसली होती 2-4 दिवसापूर्वीची, ही शूटिंग स्टार होती, सेलिंग इंडिकेट करते आपल्याला आणि त्याच्यानंतर आपल्याला सेलिंग होताना दिसतं पण आहे. त्याच्यानंतर आजचा जर विषय बघितला तर आज तुम्हाला बेअरिश एनगल्फिंग पॅटर्न दिसतोय. तर कालच्या ग्रीन कॅन्डलला आपण हाय पण ब्रेक केला आहे, लो पण ब्रेक केला आहे आणि ही रेड कॅन्डल पूर्ण मागच्या कॅन्डलला कव्हर करून तयार झालेली आहे. बेरिश एनगल्फिंग पॅटर्न आहे, लो ब्रेक होण्याची शक्यता जास्त आहे. लो ब्रेक झाला तर BPCL मध्ये आणखीन सेलिंग होऊ शकतं आणि येणाऱ्या काळामध्ये 580 रुपयापर्यंत हा स्टॉक हळूहळू येताना आपल्याला दिसू शकतो. ही पहिली पेट्रोलियम कंपनी आहे, सेम जशाच तसाच आपल्याला दुसरी कंपनी दिसते आहे, ती म्हणजे हिंदुस्थान पेट्रोलियम. भारत पेट्रोलियम सारखं सेम पॅटर्न तयार झाला आहे, म्हणून मी तुम्हाला दोन्ही कंपन्या घेतल्या. इथे पण तेच झालं, खाली आलं, परत ब्रेकआउट दिला, एक हाय बनवला, लेवल टेस्ट करायला खाली आलंय, बेरिश पॅटर्न बनला आहे, शूटिंग स्टार सारखं इथे बनलं होतं आणि जर समजा हा लो ब्रेक झाला तर ह्याच्यामध्ये सुद्धा सेलिंग येऊ शकतं आणि आपल्याला हे टार्गेट 500 रुपयाचं हिंदुस्थान पेट्रोलियममध्ये सुद्धा बघायला मिळू शकतं. तर जसं आपल्याला BPCLचं अनालिसिस आहे तसंच हिंदुस्थान पेट्रोलियमचं आहे, तर त्यामुळे ह्या दोन स्टॉक मी सुरुवातीला घेतले. आपण पुढे जाऊया, तिसरा स्टॉक आहे तो आहे PFCचा, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन. या सगळ्या आज मी सरकारी कंपन्या घेतलेल्या आहेत, म्हणजे BPCL, हिंदुस्थान पेट्रोलियम, पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन, SBI, सगळ्या सरकारी कंपन्या आहेत. तुम्ही इथे बघू शकता काय झालं होतं, एक मोठी तेजी झाली, सेलिंग आलं,
त्यानंतर एक बाउन्स येतो. पहिल्या बाउन्समध्ये आपण बाय करायचं नसतं, कारण तो बाउन्स आल्यानंतर पुन्हा खाली जाऊ शकतं. आणि आता तुम्हाला इथे एम पॅटर्न तयार होताना दिसतोय. जर समजा हा लो ब्रेक झाला तर एम पॅटर्नचा ब्रेकआउट डील 406 खाली टिकत असेल तर 390 टार्गेट आपल्याला येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळू शकतं. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशनमध्ये एम पॅटर्न तयार होण्याच्या मार्गावर आहे. तयार होईलच का, येणारा काळ ठरवेल. कदाचित इथे सपोर्ट घेऊन आपल्याला एक बाउन्स सुद्धा येऊ शकतो आणि मग परत थोडंसं वर जाऊन मग इथे एक छोटा आणखीन एम पॅटर्न बनवू शकतो. सांगता येत नाही, स्टॉकच्या बाबतीमध्ये आपल्याला थोडंसं सावध राहावं लागतं. तर एम पॅटर्न बनायची शक्यता निर्माण झाली आहे. कुठलाही स्टॉक मी जेव्हा सांगतो, 1-2 आठवडे त्यानंतर त्या स्टॉकवर जर तुम्ही लक्ष ठेवू शकलात तर तुम्हाला मग ती गंमत प्राईज ॲक्शनची लक्षात यायला लागेल आणि मग तुम्हालासुद्धा असे स्टॉक शोधून काढणं सोपं जाईल. आपण आता पुढच्या स्टॉककडे जाऊया. स्टॉकचं नाव आहे स्टेट बँक ऑफ इंडिया लिमिटेड. मार्केट कुठे चाललं आहे स्टेट बँकेला काही पत्ता नाही आहे. स्टेट बँकेचा जो स्टॉक आहे तो आपल्याच, आपण असं म्हणू शकतो की आपल्याच चालीनं चाललेला आहे आणि आपल्याला इथे पुन्हा एकदा ब्रेकआउट देण्याची शक्यता आहे. उद्या जर स्टेट बँक ऑफ इंडियाच्या स्टॉकला जर पत्ता लागला की मार्केट खाली चाललंय आपण वर चाललोय, तरच हा ब्रेकआउट आपल्याला फेल होऊ शकतो. अन्यथा जर हा ब्रेकआउट टिकला तर आपल्याला आणखीन मोठं टार्गेट, मी जे कायम पहिल्यापासून मागचे अनेक दिवस सांगतोय, अनेक महिने सांगतोय, 800 रुपयाचं टार्गेट आपल्याला SBI मध्ये बघायला मिळू शकतं. त्याच्या आता अगदी जवळ पोचलोय. कदाचित येणाऱ्या काळामध्ये लगेच बघायला मिळेल, कदाचित थोडंसं खाली येऊन मग परत वर जाऊन आपल्याला 800 रुपयाचं टार्गेट बघायला मिळू शकतं. तर SBI मध्ये ब्रेकआउट तरी होईल किंवा ब्रेकआउट फेल्युअर तरी होईल, दोन्ही बाजूनं मोठी मुवमेंट आपल्याला अपेक्षित आहे. येणाऱ्या काळामध्ये आपल्याला ठरेल की काय होतं आहे, ब्रेकआउट येतो का ब्रेकआउट फेल होतो. दोन्ही दिशेनं आपली तयारी असली पाहिजे. तर हे झालं इंडेक्स बरोबरच स्टॉकचं विश्लेषण. आजचं हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं? आवडलं असेल तर नक्कीच तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करू शकता आणि कसं वाटलं हे कमेंट सेक्शनमध्ये टाईप करून सांगायला अजिबात विसरू नका. लक्षात ठेवा, तुमची एक लाईक आणि एक चांगली कमेंट हीच माझ्यासाठी प्रेरणा असते, ज्याच्या सहाय्यानं रोजच्या रोज हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी बनवत असतो. त्यामुळे लाईक आणि कमेंट अवश्य करा. व्हिडिओ तुम्ही तुमच्या मित्रपरिचितांमध्ये शेअर देखील करू शकता. त्याचसोबत हा व्हिडिओ तुम्ही अजूनपर्यंत बघताय आणि अजूनही तुम्ही शेअर मार्केट मराठी आपल्या यूट्यूब चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर आत्ता आधी ताबडतोब सबस्क्राईब करा आणि शेजारी असणाऱ्या बेल आयकनला क्लिक करून ऑल असं नोटिफिकेशन निवडा, म्हणजे इथून पुढे रोजच्या रोज येणारे हे विश्लेषणाचे व्हिडिओ मी अपलोड केल्या केल्या तुम्हाला विनाविलंब बघता येतील. आजच्या व्हिडिओमध्ये मी इथेच आपली रजा घेतोय. धन्यवाद.